नमस्कार, मी डॉक्टर कैलास बावले, समन्वयक डॉक्टर धनंजयराव गाडगिळे शाश्वत ग्राम विकास केंद्र गोखले राज्यशास्त्र अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठ पुणे। नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या असतील। अर्थसंकल्पाने वेगवेगळ्या क्षेत्राला काय दिलं ही चर्चा सातत्याने अर्थसंकल्पानंतर होत असते आणि म्हणून केंद्रीय अर्थसंकल्प आणि ग्रामीण विकास या अनुषंगाने आपण याबद्दल काही मुद्दे मांडणार आहोत। ग्रामीण विकास हा शब्द खरं तर खूप विस्तारित स्वरूपात आहे। त्याचं कारण असं की या देशातल्या 6.5 लाख खेड्यांच्या संबंधी हा शब्द वापरला जातो। जास्तीत जास्त लोकसंख्या ज्या भागामध्ये राहते अशा ग्रामीण भागासाठी या अर्थसंकल्पाने काय दिलं, साहजिक असा प्रश्न पुढे येतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या एका भागात करणार आहोत। खरं म्हणजे ग्रामीण भागाचा विकास हा एका विभागाच्या किंवा एका योजनेच्या माध्यमाने होत नाही, कारण ग्रामीण भागामध्ये ग्रामविकासासाठी वेगवेगळ्या अंगाने जे प्रयत्न केले जातात त्यामध्ये कृषी आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, सार्वजनिक वितरण व्यवस्था आहे, अशा वेगवेगळ्या विभागाने काय दिलं असा एकत्रित विचार केला तर मग आपण ग्रामीण विकासासाठी अर्थसंकल्पाने काय दिला असा त्याचा अर्थ होतो। एक 3 मुद्द्यांचा आपल्याला याच्यामध्ये विचार करावा लागेल। पहिला मुद्दा असा की ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कृषीप्रधान अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यासह अस्तित्वात असलेली ग्रामव्यवस्था ही आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल आणि या संपूर्ण ग्रामव्यवस्थेसाठी अर्थसंकल्पाने काय दिलं हा विचार त्यामध्ये करावा लागेल। दुसरा मुद्दा असा की ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लावणाऱ्या ज्या काही योजना आणि कार्यक्रम आहेत त्यांचा आपल्याला एकत्रित विचार करून या संपूर्ण सगळ्या योजनांनी ग्रामविकासासाठी काय दिलं असा आपल्याला विचार यामध्ये करावा लागेल। आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण विकास हा शब्द स्वतंत्रपणे वापरत नाही तर विकास हा शाश्वत विकास या अर्थाने वापरत असतो आणि म्हणूनच ग्रामीण भागाचा विशेषतः शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी या अर्थसंकल्पाने काय दिलं असं आपल्याला या अर्थसंकल्पाच्या बद्दल विचार करावा लागेल। यातला जो पहिला मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये आपण ग्रामीण विकासाचा विचार हा कृषी आणि कृषी संलग्न योजनांच्या आधारे किंवा इतर ज्या ज्या योजना ग्रामविकासाला हातभार लावतात अशा योजनांसाठी काय तरतूद केलेली आहे असा विचार करून आपल्याला करावा लागेल। आणि म्हणून पायाभूत सुविधा असतील, पंचायत राज व्यवस्था असेल, शिक्षण प्रशिक्षण आणि त्यासाठीचे विज्ञान तंत्रज्ञान या सर्वांचा कार्यक्रमाचा कार्यक्षम उपयोग आपण कसा करतो आहोत हा खरं तर या संपूर्ण ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा विचाराचा भाग आहे। आणि म्हणून आपल्याला तंत्रविज्ञान ग्रामीण भागासाठी नेण्यापर्यंत आपण काय तरतूद केलेली आहे, ग्रामव्यवस्थेमधल्या घटकांच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी काय योजना केलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल याच्यात काय दिलेलं आहे। एक म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत, त्या कमी होण्यासाठी काही तरतूद आपल्याला दिसते का। दुसरा भाग जो आहे तो ग्रामीण भागातील युवकांची बेरोजगारी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ही बेरोजगारी कमी करण्यासाठी याच्यामध्ये काही आपल्याला तरतूद दिसते का याचाही विचार करावा लागेल। आणि दुसऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील, त्या म्हणजे एक तर हरित क्रांतीनंतर ज्या पद्धतीनं उत्पादन विकास होत आहे, उत्पादनाची वाढ होत आहे, हे उत्पादकता वाढत असताना जमिनीची आरोग्य आणि पाण्याचं आरोग्य हे कितपत बिघडलेलं आहे आणि ते दुरुस्त करण्यासाठी आपण काय करतो आहोत हाही मुद्दा याच्यामध्ये विचारात घ्यावा लागेल। पहिल्यांदा मी आपल्याला असं सांगेल की ग्रामीण विकासाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या मंत्रालयाच्या किंवा वेगवेगळ्या
घटकांच्या ज्या योजना आहेत अशा जवळजवळ 25 योजनांचा आपल्याला याच्यामध्ये विचार करावा लागेल. आणि त्या 25 योजनांमधल्या महत्त्वाच्या योजना मी आपल्यापुढे मांडतो. ती पहिली म्हणजे मनरेगा. ही आपल्याला माहिती आहे की रोजगार हमीची योजना जी आहे ही साधारण ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी किंवा रोजगार पुरवणारी एक योजना आहे. दुसरी आहे ती जल जीवन मिशन की जी पाण्याच्या अनुषंगाने काम करणारी योजना आहे. तिसरी आहे ग्राम सडक योजना की जी दळणवळण आणि संपर्काच्या साठी आपल्याला उपयोगी पडत असते. कृषी सिंचन योजना आहे, कृषोन्नती योजना आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, पंतप्रधान आवास योजना आहे किंवा शेतकरी सन्मान योजना आहे, पोषण मूल्य आधारित खत योजना आहे किंवा अटल भूजल योजना आहे. अशा या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत अशा 25 योजनांचा जर विचार केला तर या सर्व योजनांसाठी या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये नेमकी काय तरतूद केलेली आहे हे आपल्याला पाहावं लागेल. मला असं वाटतं की या सर्व योजनांमधून मागच्या अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे 390,200 कोटी रुपयाची तरतूद होती आणि आत्ता या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये 335,924 कोटी रुपयाची तरतूद आहे. याचा अर्थ असा की या सगळ्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी यावर्षी 45,724 कोटी रुपये हे साधारणपणे जास्त आलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्यातही आपण असं लक्षात घेऊयात की यामध्ये हे जे 45,000 कोटी रुपये जास्त आलेले आहेत केवळ तरतूद केली म्हणजे ग्रामीण विकास होईल असं नाही, तर या सगळ्याच योजना शासकीय सगळ्या योजना या प्रशासकीय अडथळ्यांमध्ये अडकलेल्या आहेत. एक वेगळ्या प्रकारचे अडथळे त्यामध्ये आहेत आणि म्हणून या कार्यक्षमतेने अधिक प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे या योजना राबवल्या जातील अशी जर व्यवस्था याच्यामध्ये असतील तर मला असं वाटतं की याचा अधिकाधिक उपयोग हा ग्रामीण विकासासाठी होऊ शकतो. आता आपण या अर्थव्यवस्थामध्ये किंवा या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण विकासाच्या नेमक्या कोणत्या योजना नव्याने मांडल्या गेलेल्या आहेत तेही आपण थोडक्यात बघूयात. याच्यामध्ये पहिली योजना जी आहे ती किंवा जी घोषणा केलेली आहे असं म्हणू आपण, कारण घोषणा आणि प्रत्यक्ष योजना राबवणं याच्यामध्ये बरंच अंतर असतं हे आपण मागच्या अनुभवावरून पाहिलेलं आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती करणं ही पहिली घोषणा आहे. एका अर्थाने हे चांगलं आहे की ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा शेतीसाठी एक डिजिटल तंत्रज्ञान वापरलं तर कदाचित उत्पादकता किंवा या संपूर्ण योजनांच्या परिणामकारकता याच्यावर काही परिणाम होऊ शकतो. म्हणून पहिल्या योजनेचा एक विचार आपल्याला करता येईल की ज्याने तंत्रज्ञान हे शेतापर्यंत ग्रामीण विकासापर्यंत नेण्याचा एक मार्ग आपल्याला यातून मिळू शकतो. दुसरी योजना आहे ॲग्री स्टार्टअपला चालना देण्यासाठी ॲग्रीकल्चरल ॲस्क्युलेटर फंड. आणि हा फंड जो आहे तो नवीन ज्या शेतीच्या उद्योजकांना आपल्याला विकसित करायचा आहे त्यांच्यासाठीचा आहे. तिसरा जो आहे की ज्याच्यातून आपल्याला ज्याला स्टार्टअप योजना कृषीमधल्या काही स्टार्टअप योजना असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्यांना देखील चालना मिळण्याची शक्यता याच्यातून आपल्याला दिसून येते. तिसरी योजना आहे काटेकोर शेती किंवा प्रिसिजन फार्मिंग याची घोषणा. म्हणजे काटेकोरपणे सर्व गोष्टी शेतीमधल्या करणं की ज्याच्यामध्ये मग उत्पादकता वाढीसाठी काही प्रयत्न होऊ शकतात का हे आपल्याला पाहावं लागेल. चौथी आहे आधुनिक शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याची घोषणा. इथे पुन्हा नवीन तंत्रज्ञान हे कृषीमध्ये आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. पाचवी आहे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने हैदराबाद इथल्या एक भारतीय भरड धान्य संस्था जी आहे त्याच्यामध्ये एक उच्च प्रतीच्या भरडधान संशोधन केंद्राची निर्मिती करणं ही एक पाचवी योजना आहे. याचा खरंच चांगला उपयोग होऊ शकतो कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पोषण मूल्य असणारं धान्य ही आपली गरज आहे. कारण कुपोषणाचा प्रमाण आणि एकूणच मानवी विकास निर्देशांकामध्ये जागतिक पातळीवरचा आपला क्रमांक या दोन गोष्टी पाहता आपल्याला पोषणयुक्त अशा आहाराची गरज ग्रामीण भागात आणि शहरी भागात आहे. त्या दृष्टीने ही योजना चांगली आहे असं मला वाटतं. सहावी योजना आहे एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी पुढील 3 वर्षात अनुदान दिलं जाईल.
हा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्याच्यामध्ये रासायनिक शेतीमधून निर्माण झालेल्या अनारोग्याच्या ज्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ कॅन्सर असेल, हृदयरोग असेल, अशा प्रकारच्या रोगांच्या निर्मितीमागं आपण वापरत असलेले रासायनिक खतं आणि रासायनिक औषधं याचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यादृष्टीनं नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि सातवा मुद्दा जो आहे तो म्हणजे मत्स्यसंपदा योजनेसाठी 600 कोटी रुपये, तसेच उद्यानविद्या विभागासाठी म्हणजे फळबागांसाठी 2200 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला या अंदाजपत्रकामध्ये दिसून येते. आता हे सगळं जर आपल्याला दिसून येतं हे बरोबर आहे, परंतु आपल्याला शेती क्षेत्राला स्थैर्य देण्यासाठी काय याच्यामध्ये दिसतं का, तर हवामान अनुकूल शेती, जमिनीचं आरोग्य, पाण्याचं आरोग्य सुधारण्यासाठीच्या उपाययोजना, पावसाच्या पाण्याचे कार्यक्षम नियोजन, धरणातील सिंचन पाण्याचे नियोजन याबाबत मात्र अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्षरित्या फार जाणीवपूर्वक काही दिलेलं आहे असं दिसत नाही. म्हणून आपल्याला एक लक्षात येईल की या संपूर्ण शेतीच्या शाश्वत विकासाबाबत जर काही आपल्याला दिसत असेल तर 1,00,000 कोटी रुपयाची ही जी काय पायाभूत सुविधांची योजना जी आहे ही साधारणपणे ग्रामीण भागासाठी देखील ज्याचा किती उपयोग होतो या आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला शेतीसाठी समुचित तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण तंत्रज्ञान हे महागडं असेल तर पुन्हा उत्पादन खर्चाचा विचार हा लक्षात घ्यावा लागतो. आणि अन्न सुरक्षिततेबरोबर सुरक्षित अन्न हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये विचार घ्यावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी किंवा पायाभूत सुविधांसाठी जी काही 1,00,000 कोटीची तरतूद आहे त्याच्यापैकी 2,70,000 कोटी रुपये महामार्गावर खर्च होणार आहेत, दूरसंचारावरती 1,23,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत, 50 विमानतळ बांधले जाणार आहेत, कृत्रिम बुद्धिमत्तेवरती काही खर्च होणार आहे. हा मोठा भाग जर इकडं शहरीकरणासाठी किंवा शहरी विभागासाठी खर्च केला तर यातून ग्रामीण भागासाठी किती निधी उपलब्ध होणार आहे हा एक महत्त्वाचा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. आणि तो जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा उपलब्ध झाला तर मात्र ग्रामीण विकासाला हातभार लागण्याची एक शक्यता आपल्या लक्षात येते. समुचित तंत्रज्ञानाबद्दल मी अजून एक मुद्दा आपल्याला सांगेल की शेतीमधून वाया जाणारं जे काही या ठिकाणचं ग्रामीण भागामधलं ज्याला आपण दरवर्षी किती कचरा वाया जातो, या कचऱ्याचा जर आपण विचार, शेती संलग्न कचरा जो आहे तो या देशामध्ये 2 कोटी टन शेतीजन्य सेंद्रिय कर्ब दरवर्षी आपण जाळून टाकतो. मला असं वाटतं की याचा जर वापर करायचा असेल तर त्यातून आपल्याला जवळजवळ 38.5 लाख टन हे स्फुरत तयार होऊ शकतं, 34,000 टन पोटॅश तयार होऊ शकतं, त्याच्यानंतर 49,000 टन हे नत्र तयार होऊ शकतं. आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञान हे विज्ञान तंत्रज्ञान विभागाने तयार केलेलं आहे, अशाच प्रकारचं तंत्रज्ञान या देशातल्या IITs तयार केलेलं आहे. मात्र हे तंत्रज्ञान ग्रामीण भागासाठी वापरण्यासाठीची व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेची काही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये झाली असती तर आपल्याला हाही एक महत्त्वाचा फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला झाला असता. दुसरं म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की सुरक्षित अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न हे जे दोन महत्त्वाचे भाग आहेत त्याच्यासाठी आपण एक विचार केला पाहिजे की एका बाजूला आपल्याला अन्न सुरक्षा हवी आहे म्हणून आपण शेतकऱ्यांकडून अतिशय कमी दराने अन्नधान्य खरेदी करतो आणि ते पुन्हा मोफत लोकांना वाटतो. ही योजना 2022 मला वाटतं आपण त्या अर्थसंकल्पामध्ये घेतली होती आणि त्यातून 80 कोटी लोकांना मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा हा उपक्रम सुरू केला. याही वर्षी वर्षभरासाठी ही योजना लागू केलेली आहे. मागच्या वेळेस त्याला 2,70,000 कोटी रुपये त्याच्यावरती टाकलेले होते. मला असं वाटतं की या योजनेचं प्रत्यक्ष काय घडतं हे सुद्धा पाहण्याची गरज आहे, कारण त्याचे काही दुष्परिणाम देखील ग्रामीण भागावरती शेती भागावरती दिसतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगतो की सर्वच फुकट मिळत असेल तर मजूर शेतावर यायला तयार होत नाहीत हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की हे जेव्हा तुम्ही फुकट देता ते लोक वापरतात का, त्याचं पुन्हा काय होतं असं लक्षात आलेलं आहे की याच्यासाठी हे जे वापरत नाहीत लोक ते पुन्हा त्या ठिकाणी त्याची विक्री होते. तालुक्यामध्ये असे 300-400 छोटे छोटे हत्ती ज्याला आपण म्हणतो छोटा हत्ती असे छोटे छोटे टेम्पो जातात आणि हे सगळं खरेदी करतात.
अशी माहिती मला समजलेली आहे. एका तालुक्यामध्ये 300-400 जर छोटे छोटे असे वाहनं जात असतील आणि हे 15 रुपये किलोने गहू आणि तांदूळ पुन्हा खरेदी करत असतील आणि हे सगळ्याच्या सगळ्या तालुक्याच्या जर गोडाऊनमध्ये येत असेल तर त्याचा विचार करून आपल्याला थांबलं पाहिजे. अर्थसंकल्पामध्ये कागदावरील योजना आणि त्या योजना राबवल्यानंतर होणारा प्रत्यक्ष परिणाम असाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. कारण यापूर्वीच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या घोषणा झाल्या, मग ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना असेल किंवा पंतप्रधान आवास योजना असेल, त्याची पूर्तता किती होते हा एक वेगळा संशोधनाचा विषय आपल्यापुढे आहे. मला असं वाटतं की शेतीतले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, एक तर शेतीची उत्पादकता, दुसरी गोष्ट आपल्या युवकांचं बेरोजगार, तिसरी गोष्ट आहे जमिनीची कमी होत जाणारी उत्पादकता, चौथी गोष्ट आहे पाण्याचा कार्यक्षम उपयोग आणि मूल्य साखळी आणि सरतेशेवटी उत्पादन केलेल्या मालाला बाजारात मिळणारा बाजारभाव, हमी किंमत. अशा पद्धतीनं या 4-5 मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर आपण गेल्या काही योजनांमध्ये किंवा मागच्या अर्थसंकल्पातल्या योजनांचा जर आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की एक कृषीमंत्री प्रधानमंत्री आवास योजना ही आपल्याकडे होती की ज्याच्यामध्ये 22-23 आपल्याला 82 लाख घरं बांधायची होती. प्रत्यक्षामध्ये 20-25% घरं बांधली गेली असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे पुन्हा ही पूर्तता जर होत नसेल तर मग नुसती तरतूद करून त्याचा कितपत उपयोग होतो हाही विचार आपल्याला करावा लागेल. किंवा 2022 किंवा 2022 सर्व शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायची अशी घोषणा होती, ते खरंच झालं का हे आपल्याला पाहावं लागेल. आणि यासाठी मला असं वाटतं की या सगळ्या योजना जर प्रभावीपणे राबवल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील कमी झाल्या पाहिजेत, तेही तसं दिसत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कृषी पुरवठ्याचं, कृषी कर्ज पुरवठ्याचं जे लक्ष्य आहे 20 लाख कोटी रुपयाचं, ते शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा पुन्हा वाढवणार आहे का हाही खरं आपल्याला विचार या दृष्टीने करावा लागेल. आणि शेवटी मी आपल्याला सांगितलं की अन्न सुरक्षिततेच्या बाबतचा विचार जो आहे तो आपल्याला एक अतिशय कार्यक्षम पद्धतीने ते राबवण्याची किंवा पारदर्शकता त्याच्यामध्ये आणण्याची एक आपल्याला गरज आहे. या अर्थसंकल्पामध्ये एक सप्तर्षी नावाची संकल्पना मांडली गेलेली आहे. सप्तर्षी म्हणजे 7 मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या 7 मुद्द्यांचा देखील आपल्या ग्रामीण विकासाशी संबंध आहे हे आपण विसरता कामा नये. त्यातला पहिला मुद्दा आहे की सर्वसमावेशक विकास. सर्वांचा समावेश करून जर विकास होणार असेल त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचा देखील विकास आला म्हणून पहिला मुद्दा त्याला लागू पडतो असा. दुसरा मुद्दा आहे दुर्गम, म्हणजे सर्वात दुर्गम भाग ज्या ठिकाणी आहे अशा भागापर्यंत दळणवळण पोचवायचं आहे, हाही ग्रामीण विकासाला पूरक मुद्दा आहे. तिसरा आहे युवा शक्ती, म्हणजे आज आपण म्हणतो की भारत हा संपूर्ण जगामध्ये युवक जास्त असणारा देश आहे किंवा युवकांचा देश आहे, अशा युवकांसाठी आपल्याला युवा शक्ती नावाची योजना ही निश्चित उपयोगी पडेल असं मला वाटतं. परंतु ती कशा पद्धतीने राबवतो त्याच्यावरही अवलंबून आहे सगळं ते. वित्त क्षेत्र हे एक चौथं आहे. पाचवं पर्यावरण विकास, हा तर खरोखरच ग्रामीण विकासाच्या दृष्टीने आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. क्षमता विकास म्हणजेच प्रशिक्षण हे कशा पद्धतीने आपण देऊ शकतो, मग महिलांचं प्रशिक्षण असेल किंवा युवकांचं प्रशिक्षण असेल, शेती उत्पादकतेबद्दलचं प्रशिक्षण असेल, या सगळ्या प्रशिक्षण किंवा शासकीय योजनांचा कार्यक्षम उपयोग करून घेण्याचं प्रशिक्षण असेल, या प्रशिक्षणाचा जर याच्यामध्ये अंतर्भाव असेल तर क्षमता विकास हेही एक लक्ष आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि सातवा जो काही तारा आहे किंवा सप्तर्षी जो आहे, सातवा ऋषी जो आहे, तो पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक हाही आपल्याला निश्चितपणे ग्रामीण विकासासाठी उपयोगी पडेल. थोडक्यात मला आपल्याला सांगायचं आहे की ग्रामीण विकास ही संकल्पना खूप विस्तारित आहे आणि त्यामध्ये अनेक योजना आणि अनेक प्रकल्पांसाठी झालेली तरतूद कशा पद्धतीने, किती कार्यक्षमतेने आणि परिणामकारकपणे आपण वापरू शकतो त्याच्यावरती आपल्याला या ग्रामीण विकासाचं दृश्य पुढील वर्षी दिसेल असं मला वाटतं. धन्यवाद.